गुड आफ्टरनून स्टूडेंट. लास्ट लेक्चरला आपण आपला सेकंड चैप्टर स्टार्ट केला आहे, पैरेलल लाइन्स एंड ट्रांसवर्सल. त्यामध्ये आपण पैरेलल लाइन्सची डेफिनेशन बघितली, त्यानंतर ट्रांसवर्सलची डेफिनेशन बघितली. ट्रांसवर्सल म्हणजे काय? कोणत्याही दोन लाइनला एक लाइन जर इंटरसेक्ट करते टू डिफरंट पॉइंट्स मध्ये, त्या लाइनला काय म्हटलं जातं? ट्रांसवर्सल. या फिगर मध्ये लाइन एम आणि एन ला कोणती ट्रांसवर्सल इंटरसेक्ट करती आहे? ट्रांसवर्सल एल. ओके, त्यानंतर आपण पाहिलं डेफिनेशन ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. डेफिनेशन काय सांगत होती आपल्याला? की इफ द आर्म्स ऑन ट्रान्सवर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल आर इन द सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म्स आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सवर्सल, देन इट इज कॉल्ड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे एका सेम दोन अँगलच्या पेअरमध्ये सेम डायरेक्शनला असलेला एक आर्म हवा आणि दुसरा एक ट्रान्सवर्सलवर दोन्हींचे आर्म हवे. ओके, तर आज आपण पाहणार आहोत इंटेरियर अँगल. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सवर्सल, म्हणजे ट्रान्सवर्सलच्या काय पाहिजे? सेम साईडला पाहिजे. अँड इन साईड द गिव्हन लाईन्स इज कॉल्ड पेअर ऑफ इंटेरियर अँगल. ही काय झाली? डेफिनेशन झाली. मग आपण फिगर मध्ये पाहूया. फिगर मध्ये तुम्हाला दोन लाईन्स दिसत आहेत, लाईन एम अँड लाईन एन, आणि त्यामधून जाती एक लाईन जी काय असणार आहे ट्रान्सवर्सल, ती काय? एल. ओके, आता यामध्ये आपल्याला कोणते अँगल्स बघायचे आहेत? इंटेरियर अँगल्स. आणि बाय डेफिनेशन आपल्याला काय सांगते की असे पेअर ऑफ अँगल्स की जे काय असले पाहिजे? ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला असले पाहिजे आणि दोन लाईन्सच्या इनसाईड म्हणजे आतमधल्या बाजूला असले पाहिजे. ट्रान्सवर्सलच्या, सपोज ट्रान्सवर्सलच्या लेफ्ट साईडला आपण जर झूम केलं आणि दोन लाईन्सच्या इनसाईड म्हणजे आतल्या बाजूला हे अँगल फॉर्म झाले, ह्या अँगल्सला काय म्हणणार तुम्ही? इंटेरियर अँगल. सपोज आपण ह्या अँगलला नाव देऊन घेऊयात. फिगरला नाव देऊन घेतल्यावर आपल्याला कोणते दोन इंटेरियर अँगल्सची पेअर मिळतीये? अँगल सी बी ई अँड अँगल डी ई बी. ओके, हे दोन अँगल्स काय झाले? एकमेकांचे इंटेरियर अँगल झाले. ओके, अजून एक बघूया. इंटेरियर अँगल कोणता फॉर्म होतो? ह्या दोन लाईन्सच्या ट्रान्सवर्सलच्या राईट साईडला आणि दुसरा हा अँगल. ओके, काय नाव आहेत? अँगल एच बी ई अँड अँगल बी ई जी. ओके, एच बी ई आणि अँगल बी ई जी हे काय झालं? एकमेकांचे इंटेरियर अँगल. ओके, परत एकदा डेफिनेशन रिकॉल करते. ट्रान्सवर्सलच्या एका साईडला आणि दोन लाईन्सच्या आतमध्ये फॉर्म होणाऱ्या अँगल्सच्या पेअरला काय म्हणणार तुम्ही? इंटेरियर अँगल्स. नेक्स्ट आपण पाहणार आहोत अल्टरनेट अँगल. डेफिनेशन, पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ ट्रान्सवर्सल, म्हणजे ट्रान्सवर्सलच्या काय पाहिजे? अपोजिट साइड्सला पाहिजेत ते. अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सवर्सल शोज अपोजिट डायरेक्शन, म्हणजे साईड पण अपोजिट पाहिजे आणि डायरेक्शन पण अपोजिट पाहिजे, इज कॉल्ड अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आता या पेअरमध्ये दोन टाईप्स पडतात. अगेन कोणत्या टाईप पडतात? दोन, इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. अँगल ऍट द इनर साईड ऑफ लाईन्स इज कॉल्ड इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि अँगल्स ऍट द आउटर साईड ऑफ लाईन्स इज कॉल्ड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर फिगरमध्ये आपण हे अँगल पाहूयात. तर आपल्याला बघायचे आहेत अल्टरनेट अँगल. फिगर दिली आपल्याला, सपोज लाईन एल आणि एम ह्या दोन लाईन आहेत आणि त्यांच्यामधून जाणारी एन ही ट्रान्सवर्सल आहे. ओके, आता अल्टरनेट अँगलची डेफिनेशन काय सांगितले आपल्याला? द पेअर्स ऑफ अँगल विच आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ ट्रान्सवर्सल, म्हणजे एक अँगल ह्या साईडला असला तर दुसरा त्याच्या अपोजिट साइड्सला म्हणजे या बाजूला असणार. ओके, अँड
देअर आर्म्स ऑन द ट्रान्सवर्सल शोज अपोजिट डायरेक्शन, म्हणजे त्याचे आर्म्स सुद्धा काय पाहिजे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये पाहिजे, इज कॉल्ड द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. त्यात आपण दोन टाइप्स बघितले, एक इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता इंटेरियर अल्टरनेट अँगलसाठी एक पॅटर्न आहे तो पाहूया, म्हणजे आपण झेड काढायचा. सपोज हा झेड फॉर्म केला, ओके, ह्या झेडच्या आतमध्ये फॉर्म होणारे अँगल हे एकमेकांचे काय असतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, म्हणजे बघा आता यामध्ये ते एक ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साइड्सला आहेत आणि त्याची आर्म्सचे डायरेक्शन वेगळे आहेत, म्हणजे पीएम हे आर्म्सची डायरेक्शन या बाजूला आणि एनएस या आर्मची डायरेक्शन या बाजूला, म्हणजे डायरेक्शन अपोजिट आहेत आणि ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साइड्सला आहेत. ओके, मग कोणते अँगल मिळाले आपल्याला, अँगल पीएमएन अँड अँगल MNS ही एक पेअर मिळाली. नेक्स्ट पेअर उलटा झेड काढायचा, क्यू पासून स्टार्ट होणार, एम पर्यंत जाणार, एम पासून एन ला येणार आणि एन पासून आर ला जाणार. जे असं उलटा झेड काढला तर कोणते अँगल फॉर्म होणार आहे, एम ला एक फॉर्म होणार आहे आणि एन ला एक फॉर्म होणार. ओके, याच्यामध्ये अगेन एम क्यू ची डायरेक्शन राईट साईडला आहे तर आर एन ची डायरेक्शन लेफ्ट साईडला आहे आणि हे दोन अँगल्स एक ट्रान्सवर्सलच्या अपोजिटला आहेत. कोणते दोन अँगल मिळाले इंटेरियरमध्ये, अँगल क्यू एम एन अँड अँगल एम एन एस. ओके, ह्या दोन अँगलची काय मिळाले आपल्याला, पेअर्स मिळाले. ओके, हे झाले इंटेरियर. इंटेरियर म्हणजेच काय, आतल्या बाजूचे अँगल्स. आता नेक्स्ट आपल्याला बघायचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे ह्या दोन लाईन्सच्या बाहेर फॉर्म होणारे अल्टरनेट अँगल. तर ते कोणते अल्टरनेट अँगल, ए एम पी ह्या दोन लाईनच्या बाहेर फॉर्म होणारे अँगल. ओके, आणि त्याची अपोजिट डायरेक्शन कुठे होती ह्या दोन लाईनच्या बाहेर, एस एन टी. हे काय झाले, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, की जे दोन लाईन्सच्या एक्स्टर्नल पार्टमध्ये आहेत, म्हणजे अँगल ए एम पी अँड अँगल टी एन एस. ओके, आणि नेक्स्ट पेअर कोणती असणार आहे, या बाजूची अँगल ए एम क्यू ट्रान्सवर्सलच्या बाजूला आहे तर त्याची अपोजिट पेअर लेफ्ट साईडला, आर एन टी. ओके, अँगल ए एम क्यू अँड अँगल टी एन आर. हे काय मिळाले, दोन पेअर आपल्याला मिळाल्या एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या. ओके, तर आज आपण काय बघितलं, इंटेरियर अँगल्स अँड अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलमध्ये आपण दोन टाईप्स बघितले, इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर त्या दोन्ही टाईप्स ऑफ अँगलची डेफिनेशन विथ डायग्राम वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा काय करायचा आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे.